नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण भूगोलातील महत्वाची माहिती या घटकात अभ्यासणार आहोत तर प्रश्नाकडे जाऊया द्वितीय श्रेणीचे व्यवसाय पिपरी चिचवड या ठिकाणी सर्वाधिक एकवटलेले लोक आहेत ज्या परिसरात दाट लोकवस्ते आढळते द्वितीय व्यवसाय म्हणजे काय उद्योग व्यवसाय आणि पिपरी चिचवड या ठिकाणी उद्योगाच्या कारणाने खूप मोठी लोकसंख्या एक एकवटलेली आहे त्यांना कच्चा माल व पायाभूत सुविधा उपलब्ध होतात आणि त्याचबरोबर उत्तमरित्या बाजारपेठही पिपरी चिचवड येथे मोठ्या प्रमाणात दिसून येते त्यामुळे तिथली लोकसंख्याही एकवटलेली आहे त्यानंतर प्रकल्प आणि शहरं बघूया पौनी तालुका गोसीखुर्द प्रकल्प चिचपल्ली ताल चिचपल्ली इथे बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र नवेगावमध्ये नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि नागपुरात माझी मेट्रो प्रकल्प आहे गोसीखुर्द प्रकल्प हे भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात नदीवर आहे इथे इंदिरासागर प्रकल्प आहे ज्याला गोसीखुर्द प्रकल्प त्यानंतर नागपूर येथे मेट्रो रेल्वे प्रकल्प माजी मेट्रो म्हणून प्रसिद्ध आहे नागपुरातील पूर्व पश्चिम कॅरेडॉर अठरा पॉईंट पाचशे सत्तावन्न किलोमीटर एकोणवीस स्थानकी आहे आणि उत्तर दक्षिण कॅरेडॉर एकोणवीस पॉईंट सहाशे सत्तावन्न किलोमीटर म्हणजे सतरा स्थानकी आहेत नवेगाव येथे नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि चिचपल्ली येथे बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र चंद्रपुरात आहे भारताची पहिली पंचवार्षिक योजना तुम्हाला माहिती आहे सांगा करेक्ट एकोणीसशे एकावन्न ते छप्पन यू एन डी पीच्या दोन हजार तेराच्या अहवालात प्रसिद्ध झालेल्या मानव विकास निर्देशांकानुसार मांडणी करायची होती तर त्यामध्ये नॉर्वे अमेरिका जपान आणि दक्षिण कोरिया हा त्यावेळेसचा करंट म्हणून प्रश्न होता त्यानंतरचा प्रश्न आहे रत्नागिरी जिल्ह्यात नारळ संशोधन केंद्र कुठे आहे भाट्टे इथे आहे आणि दापोलीला दापोलीला रत्नागिरी जिल्ह्याचे महाबळेश्वर म्हणतात तर रत्नागिरी ते भाट्टे या ठिकाणी नारळ संशोधन केंद्र आहे ठीक आहे तर आपण त्या इतर संशोधन केंद्र पण बघूया मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र कुठे आहे पाडेगाव सातारा बांबू संशोधन प्रशिक्षण केंद्र कुठे चिचपल्ली चंद्रपूर सुपारी संशोधन केंद्र कुठे श्रीवर्धन रायगड गवत संशोधन केंद्र कुठे पालगड ठाणे काजू वेंगुर्ला सिंधुदुर्ग हळद संशोधन कुठं डिग्री डिग्रज सांगली येथे कांदा लसूण संशोधन केंद्र कुठे राजगुरुनगर पुण्यात डाळीन संशोधन केंद्र कुठे आहे हिरज केगाव सोलापूर भात संशोधन केंद्र कर्जत खापोली रत्नागिरी द्राक्ष संशोधन केंद्र पुण्याजवळ उरडी कांचन येथे तेलबिया संशोधन केंद्र कुठं जळगाव पाणी व जमीन व्यवस्थापन संस्था ज्याला वाल्मी म्हणतो ती कुठे आहे औरंगाबाद केळी संशोधन केंद्र कुठे यावल जळगाव त्यानंतर क्वेश्चन औद्योगिक विकासाशी संबंधित कोणती संस्था आहे तर आपण औद्योगिक विकासासंदर्भात आपण संस्था बघणार आहोत सिकाम आहे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ आहे महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ मुख्यालय कुठं मुंबई मुंबईमध्ये आपण कशा कशाचे मुख्यालय बघणार आहोत मुंबईमध्ये महाराष्ट्र राज्य वित्तीय महामंडळ महिला आर्थिक विकास महामंडळ महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ महाराष्ट्र पर्यावरण विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य लघुउद्योग विकास महामंडळ महाराष्ट्र भूविकास महामंडळ महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ ह्या सर्वांचं हे सर्व कुठे मुंबईत आहे पशु प्राणी व वनस्पती या सर्वांच्या रक्षण करण्यासाठी संसदेने वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीसशे बहात्तरमध्ये मध्ये संमत केला लक्षात ठेवा वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तरनुसार नुसार प्राण्यांची अवैध शिकार रोखणे ह्यासाठी तयार करण्यात आलेला होता यशवंतराव यशवंत येश्वंत्रा पंचायतराज अभियान पुरस्कार कारांतर्गत तृतीय क्रमांक का हे दहा रुपयांचे दहा लाख रुपयांचे पारितोषिक पटकावणारा चंद्रपूर जिल्हा एस दोन हजार बारामध्ये क्वेश्चन विचारला होता तो त्यावेळेस करंट होता आता लक्षात नाही ठेवलं तरी चालते आणि महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कुठे आहे साताऱ्यात आहे लक्षात ठेवा महाराष्ट्रातली पहिली सैनिकी शाळा कुठे आहे सातारामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमी खडकवासला पुण्यात स्कूल ऑफ ऑर्डिनरी देवळाली नाशिक येथे आर्म फोर्स मेडिकल कॉलेज कुठे आहे पुण्यात कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग कुठे आहे खडकी पुण्यामध्येच आहे थँक्यू